विद्यामंदिर प्रशाळा कणकवली. शिक्षण आणि शिस्त यासाठी नावाजलेली ही शाळा. गेली अनेक वर्ष या शाळेतून संस्कार शिकून मुलं बाहेर पडली आहेत. अरे त्या प्रसादने आती गेले आज. अरे आपल्या वहिनीचा व्हिडिओ काढलाय. आज जर आपल्याकडे मोबाईल असता ना तर आपण काढला असता वहिनीचा व्हिडिओ. खिशात काय माझ्या ना हा अणू आणि हा रेणू हे दळ चला लागते आणि नाही लागले तर मग आपल्याला अरे कणकवली थांब ना ऐक ना मला तुझा नंबर दे मी तुला पिंक करते. आई हा मोबाईल काय मस्त आहे ना असा घेऊन देशील ना मोबाईल. चेतन अरे असले महागडे मोबाईल कशाला हवेत आपल्याला. आता जर का रुईला पाठवायचं असेल ना तर काहीतरी मनावर घे बाबा. मी काय म्हणतो आपण पैसे गोळा करूया का. अरे आपण ना तुझ्या घरातले एक चैन उकळू. बोन कशाला का मोबाईल साठी अख्खी शाळा उडवायची. नसता मागितला ना फोन तर बरं झालं असतं. त्या एका फोनमुळे आज मी हा पण त्यात माझ्या पोराची काहीच चूक नाही. नमस्कार MCN न्यूजच्या फिल्मी दुनियेत आपलं स्वागत आहे. दरवेळेस आपण स्टुडिओमध्ये विविध चित्रपटांच्या टीमला भेटत असतो. आज आपल्याबरोबर अशीच एक नवीन चित्रपटाची टीम आलेली आहे. चित्रपटाचं नाव आहे मेमरी कार्ड. तर चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. प्रितेश कामत आपल्यासोबत आहेत. हे चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता आणि संगीत दिग्दर्शक ह्या तिहेरी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे चित्रपटाच्या टीममध्ये आहे रुही आणि चेतन अर्थात ही त्यांची चित्रपटातली नावं आहेत. मला वाटतं विभूती कदम आणि ऋषभ पुरोहित आपल्यासोबत आहेत. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्रितेश मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. येस. तुम्ही तीन जबाबदाऱ्या ह्या चित्रपटात सांभाळल्यात. म्हणजे दिग्दर्शन पण तुमचं आहे, निर्माते सुद्धा तुम्ही आहात आणि संगीत दिग्दर्शन पण तुमचं आहे. तर कसा अनुभव होता? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का तीन तीन जबाबदाऱ्या एकत्र सांभाळताना तुम्ही प्रत्येक जबाबदारीला तेवढा न्याय देऊ शकलात का? मुळात एवढे सगळे ऐकताना मोठे वाटलं तरी आम्ही दोघे जण होतो ते पेलवणारे. मी आणि माझा पार्टनर मितेश आणि मी पूर्वीपासून म्युझिक करतो एकत्र. तर आणि ह्या तीन जबाबदाऱ्या आमच्याकडे टप्प्याटप्प्याने येत गेल्या. सर्वप्रथम आमच्याकडे स्टोरी आली फिल्मची. स्टोरी डेव्हलप करण्याच्या फेजमध्ये जेव्हा आम्ही होतो त्याचवेळी स्टोरीबरोबर गाणी येत गेली. त्यामुळे संगीतकार हा जो त्याच्यातला पार्ट होता हा आमचा सुरुवातीचा पार्ट होता. आणि स्क्रिप्ट लॉक झाली एकदा त्याच्यानंतर डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार आला आणि प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू साईड बाय साईड चालूच होता. तर दोघे जण असल्यामुळे दोन जबाबदाऱ्या पेलवणं तर ह्या वयात केलं पाहिजे आम्ही. त्यामुळे ते शक्य झालं. आणि यापूर्वी आम्ही प्रायोगिक तत्वावरती एक मालवणी फिल्म केली होती. अच्छा हा मी ते भिकू नावाची. हे आमच्या शिक्षणासाठी आणि आमची जी टेक्निकल टीम आहे जी मी आवर्जून सांगेन जी पूर्णपणे कोकणातली आणि ती टीमही पूर्णपणे नवीन आहे आमच्यासोबत त्यांचाही सगळ्यांचा तो पहिलाच चित्रपट आहे. तर त्यामुळे हा कलेक्टिव्ह एफर्ट आहे आमच्या सगळ्यांचा. आणि आम्ही दोघे नुसते जरी नावाला असलो तरी हा पूर्ण टीम एफर्ट असल्यामुळे हे तिन्ही जबाबदाऱ्या पार पडणं बऱ्यापैकी सोयीस्कर झालं आमच्यासाठी. ओके. मग असं चित्रपटातली गाणी आम्ही ऐकली आहेत. Yes. तर गाणे खूप छान झाले आहेत. मला वाटतं शंकर महादेवन जावेद अली यांनी गाणी गायलेली आहेत. तर चित्रपटाचं नाव थोडस वेगळं आहे मेमरी कार्ड. तर त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की मेमरी कार्ड हे प्रत्येकाच्या खिशात आहे आजकाल. आणि जन्माला येताना प्रत्येक माणूस आपल्या डोक्यामध्ये हृदयामध्ये एक मेमरी कार्ड घेऊनच येतो. देवाने फिट करून पाठवलेलं आपल्याकडे. आजकाल इनबिल्ट मेमरी कार्डचे फोन आलेत. आपण स्वतः इनबिल्ट मेमरी कार्डवाली माणसं आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फोल्डर्स ऑलरेडी बनलेले आहेत. आणि डोळ्याच्या कॅमेऱ्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी लहानपणापासून कॅप्चर करत आलो आहे. कानाच्या माईक्सपासून सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्ड करत आलो आहे. त्या गोष्टी आपण बऱ्याच पुढे जाऊन रिकॉल करतो. जेव्हा आपण तारुण्यात येतो तेव्हा आपल्याला लहानपण आठवत असतं. त्याच्यामध्ये तारुण्याची ॲडिशन झाल्या जेव्हा अजून मोठे झाल्यानंतर तारुण्य आणि लहानपण असे मेमरीज आपल्याकडे होत असतात. तर ह्या सगळ्या फेजमध्ये आपण जात असताना आपण तुम्ही विचार करा एक तुमची मेमरी मोबाईलची फुल झाली तर तुम्ही काही फोटोज डिलीट करायला घेता.
आणि त्याच्यात तुमचे काही आवडीचे क्षण असतील तर तुम्ही 2 मिनिटं तिकडे थांबता आणि विचार करत त्या दुनियेत तुमच्या जातात. हे फिल्म ही तशीच असेल, ती पडद्यावर लागली आणि तुम्ही फिल्म बघायला बसला की 2 मिनिटं तुम्ही तुमच्या लहानपणामध्ये, तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, आई वडिलांबरोबर तुमचं जे रिलेशन आहे किंवा मित्रांबरोबर तुमचे जी पूर्वीची कनेक्शन्स होती आणि आताची आहेत, हे सगळं तुम्हाला 5 मिनिटांसाठी आठवेल आणि नंतर तो कॅरेक्टर जो स्क्रीनवर करतोय तो आपणच आहोत का असं तुम्हाला एक भास होईल आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फिल्म कंटिन्यू करायला बघायचं. हां, हल्ली कारण सगळ्या चित्रपटाचे, मराठी चित्रपटांचं बघितलं तर फार वेगवेगळी नावं चित्रपटांची आहेत, म्हणजे स्टोरी फार वेगळी असते पण नावं फार कॅची असतात चित्रपटांची. सो तसं म्हणायला हरकत नाही की मेमरी कार्ड ही तसंच नाव आहे आणि चित्रपटही खूप छान असेल. अर्थात रुही विभूती, तू खूप लहान आहेस, म्हणजे तुझा पहिला चित्रपट आहे का? हा, मी एवढी लहान नाही आहे, तसं मी कॉलेजमध्ये आहे. अच्छा. आणि दुसरा चित्रपट आहे पण मेन लीड म्हणून हा पहिला चित्रपट आहे. ह्याआधी मी 12 फिल्म होती, त्यात मी सेकंड लीडचा रोल केलेला, तो जुळ्या मुलींचा रोल होता. मी आणि माझ्या जुळ्या बहिणीनी तो रोल केला आहे. तुझी खरी जुळी बहीण आहे? हो. अच्छा. तर मेन लीड म्हणून हा माझा फर्स्टच फिल्म आहे. ओके, मग काय अनुभव होते तुझे? शूटिंगच्या दरम्यान खूप जास्त मजा आली आणि कोकणात शूटिंग होतं म्हणून खूप एक्साइटमेंट होती की कुठे असतील लोकेशन, किती सुंदर असतील लोकेशन आणि काय शूट करणार होतं आपण. आम्हाला 2 गाणी शूट करायची होती, त्यातलं एक लव्ह सॉन्ग आणि एक ऋणझुण असं गाणं आहे. ऋणझुण हे पूर्ण पावसात नाचायचं होतं आणि बॅकग्राऊंडला नदी असायची किंवा डोंगर आणि धरणे असे वगैरे, खूप मस्त लोकेशन्स होते. आणि ते शूट करताना असं वाटत होतं की असं फिल्मी, फुल फिल्मी वाटत होतं. आणि याआधी मी कधी कोकणात गेली आहे तेव्हा मी फोटोज काढले आहेत भरपूर, खूप पोज केले आहेत, पण असं शूट करणं, असं कॉस्ट्युम वगैरे घालून राधा बनून तिथे नाचणं हे खूप एक्साइटिंग आणि खूप मस्त वाटलं मला. पण मग तुला असं नाही म्हणजे ही फिल्म करताना कोकणातलं शूट आहे तर मग ती मालवणी भाषा, कोकणी भाषा, तर तिथे काही त्रास झाला का? नाही, कारण मी लहानपणापासून तिथे जात आली आहे, माझी मावशी तिथे राहते, तर मी लहानपणापासून तिकडची भाषा, तिकडचं जेवण तर अप्रतिम असतं आणि तिकडची लोकं वगैरे मी ओळखून आहे की अशी बोलतात, असं वागणं आहे त्यांचं, असं राहणीमान आहे. तर एवढं डिफिकल्ट नव्हतं, नवीन होतं की त्यात बोलायचं, तसं वागायचं वेगळं ते होतं, पण डिरेक्टर सरांनी सांभाळून घेतलं. छान. तुम्हाला असं वाटलं का म्हणजे हे सगळ्या नवीन कलाकारांबरोबर काम करताना काय तुमचा अनुभव कसा होता, की तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागली? नाही, मुळात ते सगळे चांगले कलाकार आहेत आणि चांगले कलाकारांबरोबर काम करताना आनंदच मिळतो. हे नवीन कलाकार आहेत हा प्रमोशन करतानाचा मुद्दा आहे, ते लोकांपर्यंत पोचवायची कशी, पण हे चांगले कलाकार आहे ते फिल्म करताना सोयीस्कर जातच. ऑडिशनच्या प्रोसेसमधनं बरेच चेहरे नवीन नवीन समोर आले. आमचा क्रायटेरिया असा नव्हता की नवीन चेहऱ्यांनाच कास्ट करायचं आहे, पण त्या त्या कॅरेक्टरला ते लोक जे फिट होत गेले ह्याची स्टोरी तर वेगळी आहे. तुम्ही ह्याच्या पॉईंटवर याल तर हा रेकॉर्डिंग करायला आला होता स्टुडिओमध्ये आणि एक गाणं आमचं चालू चाललेलं, त्याचं ऑडिशन द्यायला आला होता. मीन वाईल आम्ही स्क्रीन प्ले स्टोरीच्या ह्या प्रोसेसमध्ये होतो. आमची टीम आहे, असोसिएट्स आहेत, असिस्टंट्स आहेत, तर असोसिएट्सने ह्याला बघितलं आणि त्यांनी म्हणाले की ह्याच्याकडनं आपण स्क्रीन टेस्ट घेऊया का एक, आणि ती छान वर्कआउट झाली आणि आम्ही इतके दिवस जो कॅरेक्टर शोधत होतो बाहेर तो आमच्या दारात स्टुडिओमध्ये येऊन तिथे मिळाला आम्हाला. सर ऋषभ, तू गायक आहेस? हो. अच्छा, तू कधीपासून गाणं शिकतोयस? मी ॲक्च्युली 4 वर्षाचा होतो तेव्हापासून शिकतोय क्लासिकल संगीत आणि मागच्या वर्षी एक चित्रपट आला होता डिस्को सन्या नावाचा, तो माझ्या बाबांनी प्रोड्यूस केलेला आणि मी त्याच्यात जे चिंगा बुंगा गाणं आहे जो पार्थ भालेराव ऑफिसमध्ये गातो ते मी गायलेलो गाणं. सचिन पुरोहित मला वाटतं सचिन पुरोहित प्रोड्युसर होते. राईट राईट. ओके, मग तुझे काय अनुभव होते? तू पहिलीच फिल्म आहे? पहिलीच फिल्म, ऍक्टिंगची पहिलीच फिल्म आहे आणि खूप भन्नाट एक्सपिरियन्स होता कारण पहिल्यांदाच सगळं मी करत होतो, कॅमेराला कधी आधी फेस केलं नव्हतं, कधी रिहर्सल्स केले नव्हते आणि म्हणून खूप शिकायला खूप मिळालं असं मला वाटतंय. आणि जे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत संजय खापरे आणि सुनील तावडे, त्यांनी पण बरंच काय काय आम्हाला इनपुट्स दिले, त्यांचे टिप्स दिले की तू असं केलंस तर मोठ्या पडद्यावर जास्त चांगला दिसशील, असा डायलॉग बोललास तर जास्त इम्पॅक्ट येईल त्याचा, तर बरंच काही शिकायला मिळालं. आणि परत डिरेक्टर्सनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं आणि आता तो चांगला चित्रपट झाला आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. क्या बात आहे, गुड. तू फार असा इनोसंट वाटतोयस आणि मला वाटतं अर्थात तिच्यापेक्षा मोठा असशील कदाचित.
ती मजा आहे. नाही आहे मी तिच्यापेक्षा मोठा, ती 4 वर्षांनी मोठी आहे माझ्यापेक्षा. ती तुझ्यापेक्षा लहान वाटते. अच्छा. सो तू एवढा इनोसंट आहेस, इतका छान दिसतोय, अर्थात आम्ही प्रोमोज पाहिले तर तसं तू आहेस का खरंच? तसं मी नाही आहे. मी वाट बघत होते उत्तर काय असं मी सांगितलं असतं. म्हणजे चित्रपटात जे माझं कॅरेक्टर आहे चेतन नावाचं, तो एकदम भोळा बाबडा एक मुलगा आहे गावातला जो शाळेत जातो आणि बरे मार्क पाडतो. मी अजिबात बरे मार्क पाडत नाही. आणि त्याला 10वीत त्याच्या बाबांनी नुकताच स्मार्टफोन घेऊन दिला आहे आणि त्या स्मार्टफोनमुळे काय काय गमती जमती घडतात आणि त्या जे त्या इन्सिडेंट्समध्ये तो अडकत जातो आणि स्वतःला सोडण्यासाठी तो काय काय करतो हे या चित्रपटात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. अच्छा. अच्छा, म्हणजे चित्रपट थोडक्यात मोबाईल वगैरे ह्या रिलेटेड आहे. बरोबर आहे. तर आता घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा येऊयात. विद्या मंदिर प्रशाळा कणकवली. शिक्षण आणि शिस्त यासाठी नावाजलेली ही शाळा. गेली अनेक वर्ष या शाळेतून संस्कार शिकून मुलं बाहेर पडली आहेत. अरे त्या प्रसादने आती गेले आज. अरे आपल्या वहिनीचा व्हिडिओ काढलाय. आज जर आपल्याकडे मोबाईल असता ना तर आपण काढला असता वहिनीचा व्हिडिओ. खिशात काय माझ्या ना. हा आणू आणि हा रेणू हे दळ चला लागते आणि नाही लागले तर मग आपले गणपती देवाचा रथ सजविला. अरे कणकवली थांब ना, ऐक ना, मला तुझा नंबर दे, मी तुला पिंक करते. आई हा मोबाईल काय मस्त आहे ना, असं घेऊन देशील ना मोबाईल? चेतन अरे असले महागडे मोबाईल कशाला हवेत आपल्याला? आता जर का रुईला पाठवायचं असेल ना तर काहीतरी मनावर घे बाबा. मी काय म्हणतो आपण पैसे गोळा करूया का? अरे आपण तुझ्या घरातले चैन उकळ. बॉम्ब कशाला का मोबाईल साठी आपली शाळा उडवायची? नसता मागितला ना फोन तर बरं झालं असतं. त्या एका फोनमुळे आज मी हा. पण त्यात माझ्या पोराची काहीच चूक नाही. फिल्मी दुनियेत पुन्हा एकदा आपलं स्वागत. मेमरी कार्ड ह्या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे आणि गप्पा खूप छान रंगल्या आहेत. तर अजून बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दिग्दर्शकांना माझा प्रश्न आहे पुढचा. आपण हे सगळं ऐकलं, बाकी गमती जमती सगळ्या ऐकल्या, पण मुळात मेमरी कार्ड ही कन्सेप्ट काय आहे किंवा ही स्टोरी काय आहे? घराघरात घडणारा विषय आजकाल, म्हणजे माझं लहानपण मी जे अनुभवलं आहे आणि आजकालची मुलं जी लहानपण अनुभवतात त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज आहे. आम्ही ग्राउंडवर खेळायला जायचो हे अंगठ्यानेच खेळतात. आम्हाला अंगळगीत ऐकायला मिळाली होती, आम्हाला आजीकडनं गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या, ह्यांना सगळं मोबाईलवरच दिसतंय. तो 2 मिनटं मोबाईल त्यांच्या हातातनं काढून घ्या, लगेच रडायला सुरुवात होते. सुरुवात पालकच करतात या गोष्टींची की खूप मस्ती करत असेल मुलगा, काही करत असेल त्याला आणून द्या मोबाईल आणि नंतर अति त्याने केलं तर तेच फटके देतात त्याला पण किंवा त्यांच्या बाजूने तेच हेच करतात. तर हा कुठेतरी विसंगती समाजामध्ये किंवा आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे सगळीकडे. आणि त्याच्यामध्ये एक हे कम्युनिकेशन डिवाइस आहे मोबाईल बनला आहे कम्युनिकेशन इझी करण्यासाठी, सोयीस्कर करण्यासाठी. प्लस पॉईंट्स त्याचे आहेत, जसं मगाशी आपण डिस्कस करत होतो की रात्री 2 वाजता बाहेर कुठे माणूस अडकला आहे, कुठे जंगलात कुठे काही अडकलं आहे तर कोणालाही पटकन कळवू शकतो की मी असं असं आहे, काळजी करू नका, काही होऊ शकतं. पण मायनस पॉईंट्स त्याचे कुठल्याही गोष्टीचं ना दोन्ही बाजू बघावे लागतात. आणि ह्या वयामध्ये जेव्हा मुलांच्या हातात आपण काही गोष्टी देतो त्यावेळी त्याचे मायनस पॉईंट जास्त असतील, कारण की त्यांची एक हे जे वय आहे आता जो ह्या वयात खरोखर ज्या वयात आहे आणि फिल्ममध्ये तो 10वी 11वीच्या वयातच आहे, तर एक क्युरिओसिटीची एक पीक गाठलेली असते. त्या वयात आपलं सगळं ओपन असतं आणि सगळं हवं असतं. त्या वयात जर आपण त्याच्या हातात एखादी गोष्ट देतोय ज्याच्याकडून त्याला नको त्या गोष्टीही जर फेस होत असतील किंवा समोर येत असतील तर त्याला तो कसा रिॲक्ट करेल, तो प्रिपेअर्डच नाही तिकडे जाण्यासाठी. आणि पालकांचाही आजकाल थोडासा गोंधळ झाला आहे की सगळीकडे धावपळ चालू आहे, पालक वडील जॉबला आहेत, आईल जॉबला आहेत, त्याच्यात मुलांना वेळ देतोय का आपण, किंवा शेजाऱ्यांच्या मुलाकडे एक गोष्ट आहे आपल्या मुलांनी हट्ट केलं तर आपल्या त्याला पण देतोय,
तर त्याच्यातनं आपण नेमकं नेतोय कुठे ह्या पॉईंट नेतो आणि त्याच्या आउटपुट काय मिळतं आपल्याला हा या फिल्ममधनं बघायला मिळेल. दुसरीकडे तुम्ही असं बघत असाल की आजकाल पाठीवरचं ओझं वाढत चाललंय मुलांचं असं सगळीकडे चर्चा आहे, तर ते ओझं कमी करण्यासाठी मुलांचे आता टॅब द्या म्हणतात, तो टॅप दिल्यानंतर मोबाईल येतो ना हातात, तेव्हा मुलं काय करतील ह्या फिल्म मधनं थोडस तुम्हाला हल्ली आणि बऱ्याच शाळेत मला वाटतं टॅप दिलेले पण झालेत. एक्झॅक्टली, एक तर मुलांना त्याचे तुम्ही आश्चर्य वाटतं मला कधी कधी की 4-5 वर्षाच्या मुलांना ना मोबाईल मधलं एवढे माहिती असतं की आम्हालाही माहिती असतं. आम्ही लहान असताना 1100 अगदी कॉलेजमध्ये कम्प्लीट होईपर्यंत ते नुसतं ते 4 बटणावाला तो मोबाईल असायचा, त्याची कधी कधी रबर पॅडची बटन पण जायची तरी पण आम्हाला माहिती असतं बघता असतं मेसेज पाठवू शकायचं. तर आत्ता एवढं का एक्सपोजर का मुळात, पहिली गोष्ट गरज आहे का या गोष्टीची, ह्याच्यात कुठेतरी विचार करायला लावेल ही फिल्म. आणि प्लस कम्युनिकेशन गॅप जो ह्याच मोबाईलमुळे निर्माण झाला आहे तो त्याच डिव्हाइसचा वापर करून कसा परत फील करू शकू आपण योग्य वापर करून, हा जाता जाता एक संदेश आहे. अजिबात प्रीची फिल्म नाही आहे किंवा अजिबात कुठे लेक्चरबाजी फिल्ममध्ये गेली नाही आहे, एका मुलाची सिम्पल स्टोरी आहे आणि हा मुलगा त्या प्रवासातनं जाता जाता त्याला काय फेस करावं लागतं हे एंटरटेनिंग पद्धतीने दाखवलेलं आहे. थोडक्यात म्हणजे पालकांचं अनुकरण मुलं करतात, बरोबर, तर हा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये घेतलाय प्रामुख्यानं. ओके, आणि मोबाईलचा वापर कितपत करावा किंवा एक प्रमाण असतं प्रत्येक गोष्टीला, त्याच्या पुढे गेला तर अतिरेक होऊ शकतो आणि मग त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात मुलांवर, हा विषय तुम्ही हँडल केला याच्यामध्ये. महत्वाची तुमची भूमिका जी आहे, म्हणजे तुम्ही म्युझिक कंपोजर्स आहात, मितेश आणि प्रितेश तुम्ही दोघे, तर गाण्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे फिल्मच्या? आम्ही गाणी ऐकली आहेत, अर्थात आम्ही ऐकतोय सुद्धा सगळीकडे, तर तुम्हाला काय वाटतं गाणी कशी झाली आहेत आणि ती लोकांना आवडतील का? गाणी ऑलरेडी आता ह्या स्टेजला लोकांना आवडत आहेत, आम्हाला जो फीडबॅक येतोय बरेच गणपतीच्या गाण्याला तर खूप चांगले हिट्स आणि शंकर महादेवने गायले. फिल्मचं नाव मेमरी कार्ड आहे, तर आमचा मनापासून असा प्रयत्न होता की आता इतकी वर्ष आम्ही गाणी ऐकतोय, किशोर दादांची गाणी असतील, मोहम्मद रफीची गाणी, आपल्याला कानावर एवढे वर्ष पडून पडून त्याचे ऍक्टर कोण आहेत काही काही माहिती नाही आम्हाला, फक्त ती गाणी आम्हाला शब्दांशब्द म्युझिक सकट पाठत. आमचं पण कडणं ह्या लिस्टमध्ये एखादं ॲडिशन होऊ शकतं का, लोकांच्या मेमरी कार्ड्समध्ये आमची गाणी वर्षानुवर्ष राहू शकतील का, असा प्रामाणिक एक प्रयत्न केला आहे. खूप सिम्पल लिरिकली खूप सिम्पल जायचा आणि स्टोरीला धरून जायचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल की हा जो माध्यम आम्ही वापरला आहे 10वी 11वीची मुलं, तर या वयोमर्यादेचं भान ठेवून त्याच्यात कुठलेही आयटम नंबर आम्ही नाही घेतला आहे, कारण की आयटम सॉन्ग किंवा त्या वयाला शोभेल अशाच गोष्टी या फिल्ममध्ये गाण्यांद्वारे पण आणि पिक्चरायझेशनद्वारे पण केलेल्या आहेत. तर छान वाटेल, सगळ्यांना रिलेट होतील गाणी. गणपतीचं गाणं हे फूट टॅपिंग आहे, ते गाणं कंपोज करतानाचा आमचा हट्ट होता की त्याच्यामध्ये डान्स असावा प्रॉपर. मराठीमध्ये दुर्दैवाने फक्त वाजले की 12 ह्या गाण्यावरती मी डान्स करताना मुलांना बघितलं की आमच्या वेळी पण आमच्या लहानपणात आम्ही हिंदी गाण्यांवरती डान्स करायचो, अजूनही मुलं हिंदीच गाणी प्रेफर करतात, कुठल्या रेकॉर्ड डान्समध्ये भाग घ्यायचं असेल काही करायचं असेल ऋतिक रोशनने आणले ते सगळ्यांनी कॉपी केलं, आपल्याकडे असं कोण झालं नाही आहे तयार अजून ज्याचा स्टेप बाय स्टेप आपण कॉपी करू शकू किंवा मुलं फॉलो करू शकतील ते. तर तो गाण्यामध्ये कास्ट करताना एक तर शंकर महादेवन सरांनी ते गाणं एका लेवलला नेऊन ठेवलं आहे, तर त्या लेवलहून ते गाणं वरती कसं जाईल असं ह्याच्यासाठी आम्ही कुठलाही मोठा स्टार इंडस्ट्रीतला न घेता पुण्यकर उपाध्याय नावाचा एक डान्सर जो 100% डान्सचा हे म्हणजे डान्स काय असतो हे मराठी फिल्ममध्ये दिसेल पहिल्यांदा हा एक प्रयत्न केला आहे. प्लस जावेद अली सरांनी 2 गाणी गायली त्या फिल्ममध्ये, ते दोन्ही वेगवेगळे रूपं होती, एकाच दिवशी दोन्ही गाणी रेकॉर्ड झाली आणि आम्ही त्यांच्यावर पूर्वी पण काम केलं आहे, पण ह्या फिल्ममध्ये जो काय त्यांचं रूप आम्हाला बघायला मिळालं म्हणजे एकी बाजूला एकदम सायलेंट एकदम शांत रोमॅन्टिक गाणं आहे आणि दुसरीकडे एकदम क्लासिकल जे सरगम बरोबर खेळायचं ते असं वाघ होतं ना ओपन त्याला सोडल्यानंतर तो जो काय त्यांच्यातला ड्रास्टिक चेंज होता हे दोन आम्हालाही अनुभव शिकायला मिळालं त्यांच्याकडनं ॲक्च्युली. आणि महालक्ष्मी अय्यर पण, हां महालक्ष्मी अय्यर मॅडम म्हणजे हिच्यासाठी जो याची इंट्रोडक्शन आहे इंडस्ट्रीमध्ये तिचं, तिला प्लेबॅक सिंगिंग महालक्ष्मी अय्यर करत आहे, सुंदर गाणं गायलं त्यांनी, पण त्यांच्याबद्दल काय मी आम्ही बोललं म्हणजे सर असं. पण मग एकूण किती गाणी आहेत ह्या फिल्ममध्ये? 5 songs 5 गाणी फिल्ममध्ये, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ह्या चित्रपटाचा आणखीन एक USP गाणं हा असू शकतो असं म्हणा तुम्ही.
तर गाणी 5 गाणी आहेत चित्रपटामध्ये, आणि असं म्हणायला हरकत नाही की ह्या चित्रपटाचा आणखीन एक USP गाणं हा असू शकतो. तर मला वाटतं हा सुद्धा क्लासिकल सिंगर आहे, तुम्ही सुद्धा गायक आहात, म्युझिक कंपोजर आहात, तर गाणं होऊन जाऊ द्या आमच्या प्रेक्षकांसाठी. नक्की, शुअर शुअर, आवडेल आम्हाला. घेतोस? घेतो. जावेद अली सरांनी हे गाणं गायलं आहे ओरिजिनली फिल्ममध्ये, तर ते इथे आम्ही दोघे हे प्रेझेंट करतो, सांभाळून घ्या. चलो 1 2 3 गो. रम पाररम पाररम पाररारारारम पाररम पाररा रम पाररम पाररम पाररारारारम पाररम पाररा. हे मन उगाच हसते कशामुळे, हृदय धडकू लागते कुणामुळे, आसपासची हवा खुणावते, नजर ही माझी पाहते तुझ्याकडे. विसरलो माझे भान ही तुझ्यामुळे, बेचैन झाले मन तुझ्यामुळे. दूर दूरून सितारे सांगते की मन हे माझे राहिले तुझ्याकडे. हे हे लाज वाटते हे सांगायला, तुझ्याशी प्रेम झालं ग मला. रम पाररम पाररम पाररारारारम पाररम पाररा. हे हे रम पाररम पाररम पाररारारारम पाररम पाररा. क्या बात आहे. थँक्यू. गाणी खूपच सुंदर आहे. थँक्यू. कोकणातल्या आता काही आठवणी, मला वाटतं मेमरी कार्ड सिनेमाचं नाव आहे, तर मेमोरेबल असे काही क्षण असतील तुमचे दोघांचे. हो हो. तर काय रिशब, मेमोरेबल अख्खी प्रोसेसच ॲक्च्युली मेमोरेबल होती खूप. पण त्यातला एक छोटा किस्सा सांगतो. मी, तुम्ही आता ऐकलं असेल, मी गायक आहे आणि लहानपणापासूनच माझे रोल मॉडेल आहेत शंकर महादेवन. आणि जेव्हा मी बाप्पा सॉन्ग रेकॉर्ड करत होतो स्टुडिओमध्ये, तेव्हा मी होतो प्रेझेंट आणि त्यांना गाताना बघूनच त्यांचा जो जोश होता आणि त्यांचं जे इमोशन होतं गाण्यातून येत होतं इमोशन, ते बघूनच मला इतकं इन्स्पिरेशनल वाटत होतं की माझ्या, मला वाटतं माझ्या डोक्यातल्या मेमरी कार्डमध्ये आयुष्यभर तो मोमेंट सेव्ड राहील. आणि खरंच म्हणजे त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं हे केलं की ते युजली स्टुडिओत येतात, पाऊन तासात रेकॉर्डिंग संपवतात आणि जातात, त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं. पण त्यांनी आम्हाला जवळजवळ 2.5 तास मला वाटतं दिले, त्यांनी व्हिडिओ बघितला गाण्यावरचा आणि मी ओव्हरऑलच खूप इन्स्पिरेशनल होतो. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की डाऊन टू अर्थ कसं राहायचं, ते अशा गोष्टी शिकायला मिळतात आणि ते मेमरी कार्डमध्ये खरंच आयुष्यभर सेफ राहतील. विभूती, मी जसं मी म्हणाले, मी लहानपणापासूनच कोकणात जात आले, तिथे माझी मावशी राहते, तर तिथे जे लोकेशन्स होते तिथे मी आधी नदीच्या, नदीत पोहायला जायचे किंवा तिकडे जे मैदानात शूट केलं तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो लहानपणी भावा बहिणींबरोबर. आणि त्या सगळ्या आठवणी जेव्हा मी शूट करत होती तेव्हा मी त्या दगडावरती उभी होती फुल कॉस्ट्युम घालून, मेकअप करून, आणि असं वाटत होतं की मी त्याच्यात उडी मारावी नदीत, पण ते शक्य नव्हतं. पण आता मी जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईन कोकणात तेव्हा कोकणातल्या या मेमरीजला आणखीन भर पडली असं मला वाटतं. आणि त्या मेमरीज मी कायम सोबत ठेवीन. आणि तिकडे गेल्यावरती तिकडची लोक जी मला मूवीच्या दरम्यान भेटली त्यांच्याबरोबरच्या मेमरीज आणि त्यांच्याबरोबरची जी नाती आमची झाली आहेत ती या फुल प्रोसेसमध्ये सर्वात मेमरेबल एक्सपिरियन्स होता. अर्थाने कोकणातल्या मला वाटतं तिकडच्या लोकांच्या मेमरीज तुमच्या बरोबरच्या असतील. हो, कोकणातली माणसं खूप गोड असतात. तुम्ही कोकणातल्या आहात का दोघांपैकी कोणी? नाही, मी पुण्याचा आहे पण आमचे दोन्ही डिरेक्टर्स आहेत कणकवलीचे, म्हणून अख्ख्या सिनेमाला एक कोकणाचा टच आहे. तुम्ही काय सांगाल सर कोकणाबद्दल? कोकणाबद्दल तिथला एक्सपिरियन्स काय तुमचा शूट करतानाचा? मेमरेबल एक्सपिरियन्स आहे खूप, कारण की एकतर पावसाळ्यामध्ये आम्ही पूर्ण कोकण शूट केलं आहे. जो काय कोकणातला पॅच आहे हा ॲक्च्युअल पाऊस, जो ऑगस्टमधला पाऊस असतो श्रावणानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, त्या पावसात शूट केलं आहे. आणि त्या पावसात एक बहर आलेला असतो पूर्ण, ॲक्च्युली गणपतीचं आगमन होत असतं त्या सीझनमध्ये. आणि आपण म्हणतो ना गणपतीच्या आगमनासाठी पूर्ण निसर्गच प्रिपेअर होत असतो,
तर तो वाला क्षण आहे तो, जिकडे पूर्ण असं पालवी फुटले, हिरवं हिरवं गार आहे, रान फुलं पण छोटी छोटी येत असतात, आणि त्याच्यामध्ये गणपतीचं प्रोसेशन आहे, रॅलीज आहेत, त्याच्यात नाचणारी वगैरे मंडळी आहेत. आणि कोकण रेल्वेचा तुम्हाला एक एक सिंगलच ट्रॅक आहे आमच्याकडे अजून तरी, तर तो एक एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी, कारण की एकच ट्रॅक असल्यामुळे एका तासाने एक ट्रेन यायची तिकडे, आणि आम्हाला एक शॉट असा हवा होता की गणपतीची प्रोसेशन वरनं चालली आणि त्या ब्रिज खालनं एक ट्रेन चालली आहे, तर तो शॉट एकच एकाच ह्याच्यात घेऊ शकत होतो आम्ही टेकमध्ये, कारण की ती ट्रेन गेली तर परत पूर्ण क्रू पूर्ण सगळं घेऊन एक तास थांबा तिथे. तर आणि त्याच्यात पाऊस, म्हणजे आधीच्या शॉटला जेवढा पाऊस होता तीच कंटिन्युटी नेक्स्ट पावसात पण पाहिजे, नाहीतर तो खूप पाऊस पडतोय कमी पाऊस पडतोय असं दिसून येतं. तर हा आणि त्या पॉईंटपासून ज्या ब्रिजवर आम्ही शूट करत होतो तिथून कणकवली रेल्वे स्टेशन साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर पूर्ण प्रिपरेशन आम्ही केली होती, सगळं रस्ता दोन्हीकडनं ब्लॉक होता, बसेस वगैरे सगळे साईडला थांबले आहेत, ड्रोन आमचा फुल उंच जाणार होता खूप आणि तो शॉट घ्यायचा होता, त्यामुळे त्या रेडियसमध्ये जेवढ्या गाड्या वगैरे त्या सगळ्या बाहेर काढायच्या होत्या आमच्या पण, आणि रोड ब्लॉक केले ते पण. त्यात पाऊस, जवळजवळ 140 डान्सर्स ते कॉस्ट्युम्समध्ये, ते बायका ढोल ढोल पथकावाल्या बायका होत्या, त्यामुळे त्यांच्याबरोबर ते वजन सगळं आणि त्याच्यात ती ट्रेन येणार आहे. तर हे एवढं सगळं सिंक्रोनाइज करण्यात करताना आम्हाला एक गंमत झाली की तो द्रोण होता तो आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत पाठवायचो, ट्रेन कुठे ती बघायची, ती ट्रेन निकडून निघाली की सगळी सेटिंग करायची, आणि तो एकच शॉट आम्ही वन टेकमध्ये घेतलेला आहे. नशिबाने एवढं सगळं सिंक्रोनाइज होऊन आलं आणि त्या जो साऊंडवाला आमचा होता त्याच्याकडनं पण गाणं त्याच पॉईंटला बरोबर लागलं गेलं जिकडे ती सीन शूट झाला पाहिजे, आणि प्रॉपर सगळं मॅच होऊन नंतर जेव्हा तो आता शॉट बघतोय आम्ही, जो तो पूर्ण फिल्मचा USP मॅच असतो तो एकच शॉट आहे ज्याच्यातनं पूर्ण जे काय आम्ही उलाढाल केली आहे ते एकाच्यातनं दिसतंय पूर्ण. म्हणजे एवढी मेहनत असते एका एक चित्रपट बनवण्याच्या मागे, तर बऱ्याचदा असं होतं की प्रेक्षक थिएटरमध्ये जातात आणि 2 तास चित्रपट बघतात आणि निकाल देऊन मोकळे होतात की चित्रपट अरे कसा होता, छान होता, अरे नाही वाईट होता, असं की बरोबर नव्हता. सो अर्थात तुम्ही सांगितलेली ही जी काही मेहनत असते चित्रपटाच्या मागे, जवळजवळ 100 ते 150 लोकांची मेहनत असते, तर असं सगळ्यांनी ऐकल्यानंतर आता कोणी असं म्हणणार नाही कदाचित. आम्ही पण काही वर्षांपूर्वी तेच करायचो, जेव्हा आम्ही त्या प्रोसेस मधून गेलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही किती चुकीचं करत होतो, लोकांना नावं ठेवत होतो. बरोबर. हा चित्रपट म्हणजे अर्थात त्याच्यामधून तुम्ही इनडायरेक्टली काही संदेश देण्याचे प्रयत्न केलेत, पण तुम्हाला असं वाटतं का की प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत यावं, तर असं ह्या चित्रपटामध्ये नक्की काय की प्रेक्षक घरातून थिएटरपर्यंत जातील, आणि औरंगाबादमध्ये तुम्ही आलेला आहात तर औरंगाबादच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा की औरंगाबादमध्ये किती थिएटर्स आपण घेतोय किंवा कुठे कुठे हा चित्रपट रिलीज होतोय. महाराष्ट्रभर हा फिल्म ॲक्च्युली रिलीज होते, त्यात औरंगाबाद आणि मराठवाड्यामधली बरीचशी थिएटर्स लिस्टमध्ये आहेत सुद्धा. आणि आव्हान एक करेन की चित्रपट आपण बघतो एंटरटेन आपलं होण्यासाठी, आपण डे टू डे लाईफ जे जगतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल यासाठी आपण चित्रपटाकडे वळतो, आणि त्याच्यातून जर आपण जाता जाता काही चांगला संदेश घेऊन जाऊ शकत असू तर ते इट इज वेल अँड गुड ऑलवेज. या चित्रपटात पण तसंच आहे, जाता जाता तुम्हाला तुमचं कुठेतरी हरवलेलं रिलेशन आहे, तुमच्या फॅमिलीबरोबर असेल, तुमच्या मित्रांबरोबर असेल, मुलांबरोबर असेल, हे कदाचित तुम्हाला या फिल्ममधनं सापडून जाईल. इनोसेंट फिल्म आहे पूर्णपणे, हे तुमचे घरातले कॅरेक्टर्स वाटतं तुम्हाला फिल्ममध्ये, सगळेच इनोसेंट आहे, तुमच्या सहित सगळेच इनोसेंट आहे. तर औरंगाबादकरांना मी सांगू इच्छितो की जसे तुम्ही मोठ्या मोठ्या कलाकारांना मोठं केलं, ज्या कलाकारांना तुम्ही मोठं केलं तसे हेही उद्याचे कलाकारच आहेत, यांनाही तेवढंच प्रेम द्या आणि तुमच्या हृदयात तुमच्या मेमरीमध्ये यांना कायम सेव्ह करून ठेवा. 2 मार्चला मी मेमरी कार्ड या चित्रपटामधून तुमच्याकडे भेटीला येतच आहेत सगळेजण. मेमरी कार्ड हा सिनेमा 2 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय, औरंगाबादमध्ये सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर मी तुम्हा सर्वांना मेमरी कार्डच्या संपूर्ण टीमला आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटणार आहोत नवीन चित्रपट, नवीन टीम, नवीन कलाकारांसोबत. तोपर्यंत नमस्कार. विद्या मंदिर प्रशाळा कणकवली. शिक्षण आणि शिस्त यासाठी नावाजलेली ही शाळा. गेली अनेक वर्ष या शाळेतून संस्कार शिकून मुलं बाहेर पडली आहेत. अरे आपल्या वहिनीचा व्हिडिओ काढलाय. आज जर आपल्याकडे मोबाईल असता ना तर आपण काढला असता वहिनीचा व्हिडिओ. खिशात काय,
माझ्या ना हा अणू आणि हा रेणू हे दळ चला लागते आणि नाही लागले तर मग आपले अरे कणकवली थांब ना ऐक ना मला तुझा नंबर दे मी तुला पिंक करते आई हा मोबाईल काय मस्त आहे ना असा घेऊन देशील ना मोबाईल चेतन अरे असले महागडे मोबाईल कशाला हवेत आपल्याला आता जर का रुईला पाठवायचं असेल ना तर काहीतरी मनावर घे बाबा मी काय म्हणतो आपण पैसे गोळा करूया का अरे आपण तुझ्या घरातले चैन उकळ बॉम्ब कशाला का मोबाईल साठी आपली शाळा उडवायची नसता मागितला ना फोन तर बरं झालं असत त्या एका फोनमुळे आज मी हा पण त्यात माझ्या पोराची काहीच चूक नाही आहे.